इयत्ता 10वी आणि 12वीच्या बोर्डाच्या परीक्षेचे निकाल वेळेत लागावेत यासाठी शिक्षण संघटना समवेत बैठक होणार आहे। शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी 2 दिवसात याबाबत बैठक बोलावली आहे। बोर्डाचे निकाल वेळेत लावण्यासाठी सूचना देण्यात येणार आहेत। शालेय शिक्षण मंत्री शिक्षकांच्या मागणी संदर्भात बैठकीत चर्चा करतील। इयत्ता 12वी बोर्ड परीक्षा निकाल जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तर 10वी बोर्डाचा निकाल जूनच्या दुसऱ्या आठवड्यात लावण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत। उमरगा तालुक्यातील पेठ सावंगीच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पोषण आहाराच्या खिचडीमध्ये पाल आढळली आहे। ही खिचडी खाल्ल्याने 55 विद्यार्थ्यांना विषबाधा झाली। विषबाधेमुळे मुलांना उलटी आणि मळमळणे तसेच डोकेदुखी आणि चक्कर येणे असा त्रास जाणवत होता। 16 विद्यार्थ्यांना पुढील उपचारासाठी उमरगा इथं पाठवण्यात आले। विद्यार्थ्यांच्या डब्यात पालीचे तुकडे आढळून आलेत।